नमस्कार, मी श्रुती। मी मराठीच्या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। थेट जाणार आहोत यवतमाळमध्ये। शरद पवार तिथे सभा घेत आहेत आणि दोन जागा सोडल्याचं सगळ्याच्या सगळ्या जागा लोकसभेच्या भाजपच्या निवडून आल्या। त्याच उत्तर प्रदेशमध्ये एक महिन्याच्या पूर्वी 9 विधानसभेच्या पोटनिवडणुका झाल्या। त्या 9 पैकी 8 ठिकाणी भाजपचा भरधाव उडाला आणि लोकांनी दुसऱ्या त्या ठिकाणी स्वतः 2-3 महिने थांबले। राजकीय विचारांचा एक अभ्यासक म्हणून मला ऍक्शन वाटलं की या 3 महिने बदल झाला। एक दिवशी मी युतीमध्ये गेलो आणि तिथं पदामोदाच्या मतदार संघाच्या लोकांना जाऊन चर्चा करायला जाणून घ्यायला सुरुवात केली। बहुतेक खरे मतदार संघ ग्रामीण। एका मतदार संघामध्ये गेलो, तिथं महत्वाचं पीक उठाच, रस्त्यांनी जाताना गाडी थांबवलेली, उसाच्या शेतात काम करणाऱ्या त्या उसाच्या माणसाची माणसाला माहिती विचारली। त्याला विचारलं लोक चालेला कोणामधील सगळीचं काम मिळालं। आणि तुमच्याकडे पोचण्यातून गाडी त्यावेळी कोणामधील त्यावेळी सायकल दिलं, सायकल कोणाची आणि सभासदी पाठवली। विचार म्हणजे की कमळाचं चित्र नव्हतं का? नाही होतं म्हणजे, पण आम्ही काही कमळाला दिले म्हणजे 3 महिने तुम्ही का तुमचं मत बदल? तुम्ही आमच्या लक्षामध्ये आलं की हे सरकार कष्टकरांच्या हिताची जपणूक करणार नाही। आम्ही ऊसाचं पीक घेतो, त्या ऊसाची साखर करतो, ती परदेशामध्ये पाठवतो आणि त्याच्यातून 2 पैसे अधिक मिळवतात। त्यासाठी पाठीमागच्या सरकारने आम्हाला मदत केली। नवीन सरकार आल्याच्यानंतर त्यांनी साखरेची निर्णय थांबवायचा निर्णय हा घेतला किंवा अनुदान बंद करण्याचा निकाल घेतला, त्यामुळे आमच्या ऊसाची किंमत घसरायला लागली। म्हणून आम्ही शाळे झालो आणि आम्ही ठरवलं की यांचा पराभव करायचा। दुसऱ्या कसे सरपंच सोयाबीनचं पीक घेतलं, त्यांना विचारलं की तुम्ही का मतदार असत? त्यांनी मला विचारलं तुम्ही कोण, तुम्हाला पुस्तक पाहिल्यासारखं वाटते? मी सांगितलं मी आम म्हणजे आम्ही जाहिर आलं असतो, आम्हाला शेतीचे मंत्रीच आहे आणि तुम्हाला जवानाने सोय मिळतो 5,000 रुपये किंचन भाव मिळाला असता म्हणजे आता काय दिसत? म्हणजे आता अच्छा विषय महाराष्ट्रामध्ये तुमच्या भागामध्ये सोयाबीनचा उतरा कमी झाला, शेवटचा 35 पाऊस काही आला नाही आणि मग 3 आणि 2 क्विंटल 21 सोयाबीन निघेल असं चित्र दिसत आहे। आणि जो भाव, मी देशाचा शेतीमंत्री असताना जवळपास 48 ते 5,000 रुपये क्विंटल होता, तो आता 28 मिळतो। कापूस एक महत्वाचं पीक आपल्या सगळ्यात, त्या कापसाला उत्तम किंमत मिळाली, आम्ही काळजी घेतली, 5,000 रुपयापर्यंत कापसाचा भाव मिळाला। आत्ताच्या काळामध्ये जे आकडे दिसत आहेत कापसाच्या किमतीच्या संबंधीचे जे अंदाज दिसत आहेत, ते सगळे अंदाज 3,000 जवळपास दिसत आहेत, 35 एकर जवळपास दिसत आहे। कसं सांगायचं कष्टकर्यांना, सरकार बदललं, आम्ही लोकांनी सत्तेचा वापर शेतकऱ्याच्या संसारामध्ये बदल होईल, त्याला 2 पैसे अधिक मिळतील याची खबरदारी घेण्याचं सत्य आम्ही सत्तेचा वापर केला। आणि आज मोदींचं सरकार, त्या सरकारने शेतीमालाच्या किमती खाली कशा याची विचार पद्धतीची पावलं टाकली। मी जबाबदारीने सांगतो की या देशाचा शेती आणि अन्नमंत्री असताना गव्हाची किंमत आम्ही 100 रुपये क्विंटलने वाढवली, तांदूळाची किंमत आम्ही 1,25 रुपये क्विंटलने वाढवली आणि हे सरकार आल्याच्या नंतर वाढ दिली पण 10 रुपयाची वाढली। या देशाचा शेतकरी काही भिकारी नाही, तो 5 आणि 10 रुपयाची मागणी करत नाहीये, त्याच्या घामाची किंमत त्याला मिळावी पाहिजे आणि त्यासाठी राष्ट्रीय किमतीच्या वजनची अपेक्षा आहे। आजचं सरकार
शरद पवारांची यवतमाळमधली प्रचार सभा ही आताची एक महत्त्वाची घडामोड होती. इतरही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत या बुलेटिन मध्ये. सुरुवात करूया हेडलाईन्सनी.